शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हटले की माझ्याकडे 110 आमदार असते तर मी नवं सरकार बनवलं असतं. याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे की हेच फरक आहे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार मध्ये. मी नेहमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या पाठीशी आहे आणि एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहे, असं देवेंद्र फडणवीस मुंबईत बोलले. हाच फरक आहे की नाही देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये? हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. पहिला तर प्रश्न माझा असा आहे की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपण आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. पण मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ. आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. एखादा व्हिडिओ असा पडला तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करणं हे अत्यंत चुकीचं. ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली 4 खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतलाय असं म्हणणं हे हास्यास्पद ठरेल. पण ठीक आहे, आता पवारसाहेब नेमकं काय बोलले मी काय त्यांची पत्रकार परिषद ऐकलेली नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही या ठिकाणी कुठलीही रिॲक्शन देणार नाही.